स्पर्धा परीक्षा देऊन कोल्हापूरहून परत निघालेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला। वाटेगाव तालुका वाळवा येथील संतोष भूजंकोळी वय 27 या युवकावर काळमवाडी भाटवाडी रस्त्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले। ही घटना रात्री 9 दरम्यान घडली आहे। यामुळे भाटवडे काळमवाडी केदारवाडी वाटेगाव शेणे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। अधिक माहिती अशी की संतोष कोळी व शेखर मधुकर साठे रा वाटेगाव हे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मोटरसायकलने कोल्हापूर येथे गेले होते। रात्री घरी येत असताना 9 दरम्यान काळमवाडी पास करून भाटवडे नजीक अचानकपणे बिबट्याने गाडीवरती झेप मारली व संतोष कोळी याला पंजा मारून जखमी केले। सुदैवाने गाडीचा वेग असल्याने दोघे बचावले। जखमी कोळी यास वाटेगाव येथे खाजगी दवाखान्यात दाखल करून उपचार केले आहेत। सदर हल्ल्याने दोन्ही युवक नशीब बलवत्तर म्हणून बचावले। या रात्रीच्या घटनेने वाटेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे।